आत्मो आमचो एक ही कविता बरेल्या युसुफ अब्दुल शेख हांणी युसुफ अब्दुल शेख हे कोकणी साहित्यातले एक ज्येष्ठ कवी कोंकणी साहित्य चळवळीत घेता असताना तांचे भितरले कवी मन जागे झाले ते साबार विशयांचेर कविता करूंक लागले एक प्रतिभावंत कवी म्हणून तांनी नामना जोडली नेमाणी तशेच केंद्रीय साहित्य अकादमीच्या काव्य संग्रहांत तांच्या कवितांचो आस्पाव असा आकाशवाणी तशेच दूरदर्शन ह्या प्रसार माध्यमांत कितल्याशाच हुद्द्यांचेर तांणी वावर केला तांच्या गाठी ह्या कविता जेल्याक कोकणी भाषा मंडळ आणि कला अकादमी पुरस्कार फावो जाला आत्मो आमचो एक हे कवितेत आत्मबळाची शक्त घेवन आमी सदांच जैत जोडले तरातरांचे धर्म जाती आनी रंग आसून लेगीत एकचारान वावुरले हे भारतीयांचे खाशेलेपण झुजां जीव घेणी मोडां दुष्काळ दुस्मान तसेच वेगळ्या वेगळ्या भासांची आमचेर आली वड वड विचारवंतांची आमी देख घेतली महाभारतांतल्यान स्फूर्त घेतली पांडवांचो आदर्श सामकार झुजले इतलेच ने भारत देशात सगळ्या धर्माचे लोक एकचारान वावुरतात आणि सगळ्यां सारकोच मान आसा देखून, भारताक सर्व धर्म समभावी देश असे म्हणतात येता ती पिळगी लेगीत होच आदर्श दोळ्या मुखार दोरून हाचे फुणे हे दायज मुखार व्हरपाचो संदेश कवी आमका दिता। तरा तरांच्यो जाती काती तरा तरांचो भेस भारतीय आमी आत्मो आमचो एक आमच्या भारत देशात संवसारांतल्यो सगळ्योच जाती आसात आणि सगळेच धर्म आसपावल्यात ताका लागून साबार जाती कातींचे लोक वेगवेगळो भेस आपणावपी लोक हांगा वावुरतात एक घराबो जेव एकचारान रावतात पण ह्या मदीं आमकां भेदभाव दिसून येना हे सगळे लोक आपणाक भारतीय म्हूण समजतात आपलो आत्मो एक असे मानतात कितली कितली झुजां आयलीं जीव घेणी मोडां आयलीं दुश्काळ आयले दुस्मान आयले संकष्टचे तुफान आयले आत्मबळाचें बळगें घेऊन सदांच आम्ही जोडला जैत भारतीय सगळे आम्ही आत्मो आमचो एक इतिहास गवाय असा भारतात दुस्मानांनी जायते फावटी घुरयो घाल्यो पुरातन काळा सावन भारत देशाचे अस्तित्व दवरपा खातीर भारतीयांनी साबार झुजांक तोंड दिले भारत हो एक असो देश जंय एक वटेन मोड वादळ जाता उदकांत व्हांवन लोकांचे जीव वता तर दुसरे वटेन उदक नासून दुष्काळ उदकाक लागून लोकांचे हाल हाल जातात अशा ह्या जीव घेण्या मोडांतल्यान वाट काढीत मुखार सरले दुश्काळाच्या दिसांनी लेगीत खंबीरपणान स्वताक सावरून घेतले असे आम्ही भारतीय वायट हेतूंचे विचार मनात बाळगून कडल्यान चारी वाटांनी दुस्मान भारताक गिळूंक आयले भारत देशाचेर देशाचे घाल्यो ह्या वेळार भारतीयांच्या सापकार संकष्टचे तुफान येऊन उभे रावले पण फक्त आत्मबळाच्या बळग्याचेर आमी जैत जोडले हाचे कारण एकूच आमी सगळे लोक स्वताक भारतीय म्हूण समजतात आमी आमचो आत्मो एक असे मानतात पांडवांची शक्त हांगा झुजा मळार झुजली स्फूर्त दिवपी महाभारतान काळखा वणत मोडली अत्याचार करून संहार विचारवंतां घेतल्या देख भारतीय आमी आत्मो आमचो एक महाभारताचे युद्ध सगळ्यांक खबर आसा अधर्मा आड जुजिल्ले हे युद्ध शंभर कौरवा विरुद्ध फक्त पाच पांडव आनी एक कृष्ण धर्माची, खरेपणाची सात घेवन, पांडव कौरवा विरुद्ध झुजले आनी जैत मिळिले ह्याच महाभारतांतल्यान स्फूर्त घेऊन तशेंच पांडवांची शक्त आपणावन आम्ही झुजले ज्या पद्धतीन पांडवांनी एकजूट जाऊन लढाई करून महाभारताचे युद्ध जिंकले त्याच एकजुटीन आम्ही झुजले आणि जैत मिळले दुसरे म्हळ्यार महाभारत हो एक असो ग्रंथ ज्यांनी संसाराचे अज्ञान पयस केले ह्याच महाभारतांतल्यान प्रेरणा घेऊन आम्ही आमचे अज्ञान पयस करून आमचे मुखार आशिखा वण्टी आम्ही मडून उडयल्यो आणि सामकार गिन्यानाचे दिवे लावून वाट मोकळी केली जेन्ना जेन्ना भारतांत दुष्ट लोकांचो वायट अत्याचारांचो संवार जालो तेन्ना त्यांना या अत्याचाराचो नाश करूंक आम्ही वड वड विचारवंतां विचारांची देख घेतली तांचे विचार मनात बाळगिले आणि त्या काळखी अत्याचारांक पैस केले कित्याक के तर आम्ही सगळे लोक स्वताक भारतीय म्हणून समजतात आणि आम्ही आमचं आत्मो एक असे मानतात ताका लागूनच आम्ही एकचारान वावुरतात तरा तरांची धर्मनिष्ठा तरा तरांच्यो भासो सर्व धर्म समभावी देश आमगेलो लखलकी हारसो अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर सुजा मळार जोडले जैत भारतीय सगळ्या मी आत्मो आमचो एक संसारात जायते तरांचे धर्म आसात भारतात हिंदू क्रिस्त मुस्लिम, जैन बौद्ध सिख पारसी या सगळ्या धर्माचे लोक वावुरतात आणि सगळे आप आपणालो धर्म पाळतात हांगाचे लोक तरा भासो उलयतात पण केन्नाच एकमेकांच्या भाशेचो दुस्वास करिना सर्व धर्म समभाव म्हळ्यारच सगळे धर्म एक समान मानपी भारत देश लिखलिकीत हारशावरी नितळ आणि निवळ अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर देव वड असा आणि तचे आशीर्वाद आमचे आच देवाचे नाव घेऊन आम्ही झुजा मळार दवले आणि जैत जोडले हाचे फुडें हेच दायज हेच हावेस आम्ही फुडें व्हरचे असो कवी आमकां संदेश दिता देव बरें करूं